नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. जे काही राजकीय पक्ष आहेत त्यांनाही त्याची जाणीव झालेली आहे की हे जे केंद्र सरकारनं शेतकरी विरोधी जे 3 विधेयकात पास करून जो कायदे केलेत 3, की जो मार्केट कमिटीवरती काही बंधनं आणली, शेतकऱ्यांच्या ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या खुल्या केल्यात, परंतु निर्यातबंदीच्या संबंधी मात्र त्यांनी लवचिक असं धोरण न ठेवता त्या ठिकाणी बंधन टाकलं, अटी टाकल्यात. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं या आमिषादाखल या ठिकाणी देशामध्ये कॉर्पोरेट क्षेत्र वाढवण्याचा त्यांचा विचार चालला आहे. परंतु ह्या तिन्ही गोष्टीमध्ये त्यांचा भविष्यकालीन हेतू फारच वेगळा असावा याची जाणीव मात्र आम्हाला शेतकऱ्यांना आता झालेली आहे. आणि विशेष करून त्याची धग ही पंजाब, हरियाणा, दिल्ली इथल्या शेतकऱ्यांनी चांगली जाणवलेली आहे. आणि ह्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र थोडासा पाठीमागं वाटला, पण असं आम्ही महाराष्ट्रात काही मागं राहून देणार नाही आहे. आणि त्या दृष्टीनं जी काही किसान मोर्चानं जो आदेश दिला आहे भारत बंदचा, त्या बंदच्या आदेशाला पुरंदर तालुक्यातील शेतकरी संघटनेनं पूर्ण सहकार्याच्या दृष्टिकोनातून उद्याचा बंद कडकडीत करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. आणि ह्या बंद करता ह्या महाराष्ट्र सरकारवरती जे काही आत्ता सत्तेवरती जे काही राजकारण चाललेलं आहे ते 3 पक्षांचं, सत्ता जी उपभोक्ता आहेत ते 3 पक्ष, एक काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे आणि शिवसेना, यांना सुद्धा शेतकरी विरोधी धोर ते विधेयक मान्य केलं आहे, तो कायदा केला आहे याची जाणीव झाली. त्यामुळे ह्या 3 पक्षांना, शेतकरी संघटनेनं पुकारलेला जो हा संप आहे, उद्याचा बंद आहे, त्या बंदला त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला. आणि त्या पाठिंब्याच्या स्वरूपात त्यांनी लेखी पत्र या ठिकाणी 3 पक्षांनी दिलेली आहेत. त्याबद्दल त्या 3 पक्षांचं मी स्वागत करून त्यांचं आभार मानतो. बंधूनं हे जे कायदे केलेले एकंदरीत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आमिष दाखवलं गेलेलं आहे. याच्या पाठीमागं त्या शासनाचं कुठलं तरी एक प्रकारचं धोरण असावं. आणि ते धोरण म्हणजे ह्या शासनाने सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या वेळेला शासनाला लागतात त्यावेळेला कशा पद्धतीने त्या जमिनी घ्यायच्यात हे अगोदरच्या आघाडी सरकारनं ठरवलं गेलं होतं. आणि नवीन भूसंपादन कायद्याची निर्मिती केली होती 31 डिसेंबर 2013. त्यामध्ये म्हटलं होतं, शासनाला जर शेतकऱ्यांच्या जमिनीची आवश्यकता वाटली, शेतकऱ्यांना नुकसानीत घालवायचं नाही आहे, मग त्या शेतकऱ्यांना नुकसानीत घालवायचं नाही आहे अशासाठी जर शासनाला जमीन लागली तर ग्रामीण भागातील जमीन जर घेतली तर चालू बाजार भावाच्या 4 पट पैसे दिले जातील. शहरी भागातील म्हणजे नगरपालिका कॉर्पोरेशन हातीमध्ये 2 पट पैसे दिले जातील चालू बाजार भावाच्या. आणि चालू बाजार भाव हा जर कमी प्रमाणात असेल तो राहूच शकत नाही, रेडी रेकनरच्या वरतीच असतो. परंतु जी काही आत्ता व्यवहाराची जी भूमिका आहे ती फक्त रेडी रेकनरच्याच तत्वावरती खरेदी विक्रीचे व्यवहार होतात. म्हणून जरी विचार केला तर रेडी रेकनरच्या 2 पट आणि 4 पट हे दर दिले जातील. ठीक आहे, मान्य आहे हा भूमिसंपादनचा कायदा, आणि त्याच्यामध्ये मात्र जमिनी 70% आणि 80% लोकांची सहमती झाली तरच जमिनी घेतल्या जातील, अन्यथा ते प्रकल्प मागे पडेल. ही भूमिका मात्र जे राज्यकर्ते होते महाराष्ट्रामध्ये आधीच्या आघाडी सरकारमध्ये त्यांनी जे करून ठेवलं होतं ते शेतकरी हिताचं होतं असा आमचा शेतकऱ्यांचा समज होता. परंतु 14 साली सत्ता बदल झाला केंद्रामध्ये, आणि सत्ता बदल झाल्यानंतर सप्टेंबरमध्ये ह्या मोदी सरकारनं जो नवीन भूसंपादन कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा केला होता त्याला बाधा आणण्याचा प्रयत्न केला, आणि तो अशा स्वरूपात केला. कायदा रद्द करण्याची भूमिका नाही घेतली, कायद्यामध्ये दुरुस्त्या त्यांनी टाकलेल्या आहेत. आणि दुरुस्त्या काय टाकल्यात, फार महत्त्वाच्या दुरुस्त्या आहेत. बघा, शेतकऱ्यांच्यावरती घाला टाकलाय, शेतकरी नुकसानीत जाणार आहेत, त्या दुरुस्त्या अशा स्वरूपाच्या आहेत. जर शासनाला जमीन लागली शेतकऱ्यांची तर जी 70% शासनाला अनुमती असेल शेतकऱ्यांची तर दिली जाईल. जर निमसरकारी म्हणजे कोलॅबरेशनमध्ये जर निमसरकारीमध्ये जमीन लागत असेल तर 80% संमती पाहिजे. हा जो कायदा होता त्याच्यामध्ये त्यांनी दुरुस्ती केली, लक्षात घ्या दुरुस्ती काय केली. जर शासनाला जमीन लागत असेल तर ह्या 70% आणि 80% गरज नाही आहे, ती जरुरी नाही आहे, शासनाला पाहिजे त्यावेळेला जमीन उपलब्ध करून घेता आली पाहिजे. म्हणून ही दुरुस्ती टाकली आणि लोकसभेमध्ये मेजॉरिटीच्या आधारावरती जी मेजॉरिटी आहे त्याच्यावरती हे टाकलेलं विधेयक त्यांनी मंजूर करून घेतलं. आता हे विधेयक मंजूर करून घेतलं इथपर्यंत बरोबर आहे, पण त्यामध्ये दुसरी सुद्धा त्यांनी खोचं काढ टाकली आहे. या देशामध्ये जे सर्वसाधारण रस्ते होते की ज्याची सर्वसाधारणच परिस्थिती असते त्यांना राज्य महामार्गाचा दर्जा दिला, आणि राज्य महामार्गाच्या रस्त्यांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला,
लक्षात घ्या भूमिका काय आहे त्या पाठीमागे. आणि ज्या वेळेला हे राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग निर्माण झाले त्याचे अपग्रेडेशन म्हणतो आपण, ते अपग्रेडेशन केल्यानंतर त्यामध्ये खोचक आठ टाकली, ह्या राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला 500 मीटर उजव्या बाजूला आणि 500 मीटर डाव्या बाजूला, म्हणजेच रस्त्याच्या दुतर्फा मिळून 1 किलोमीटरचा परिसर, याच्यावरती केंद्र शासनाचं नियंत्रण राहील, ही मात्र बाब त्यांनी त्या ठिकाणी नमूद केली. आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त त्यांना जमिनी उपलब्ध करून घेता याव्यात म्हणून साध्या रस्त्यांचे राज्य महामार्ग म्हणजे रस्ते बदलले, राज्य महामार्गाचे राष्ट्रीय महामार्ग अपग्रेडेशन झालं. म्हणजे जर सासवडचा विचार केला, ह्या ठिकाणी 4 रस्ते राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गाचे निर्माण झाले आणि त्याच्या दोन्हीमधला जर परिसर केला तर 1 किलोमीटर सुद्धा नाही, 500-600 मीटर सुद्धा भरत नाहीये. मग त्या राज्याने दुरुस्ती केलेल्या भूसंपादन कायद्यानुरूप सासवडच्या परिसराचा जर विचार केला तर संपूर्ण सासवड नगरपालिकेच्या हद्दीतील जमिनी ह्या केंद्र शासनाच्या नियंत्रणाखाली येणार आहेत. त्यामुळं त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जर काही करायचं असेल तर शासनाच्या विचाराशिवाय संमतीशिवाय ह्या कायद्यानुरूप त्यांना परवानगी मिळणार नाहीये, किंवा परवानगी द्यायची जर झाली तर अटी घालून दिली जातील. आणि हे कशासाठी केलंय लक्षात घ्या, मागचं जे सरकार निवडून आले, सत्तांतर झाले, मोदी सरकार त्या ठिकाणी मोदी पंतप्रधान झालेत, आणि मागच्या वर्षी 5 वर्षाच्या कालावधीमध्ये देशामध्ये 73 देशांना त्यांनी भेटी दिल्यात. काय दिल्यात? औद्योगिकरण देशामध्ये आणायचे, भारतामध्ये बेरोजगारी आहे ती मिटवायची आहे. ठीक आहे, मान्य आहे मला बेरोजगारी मिटवताय, औद्योगिकरण तुम्ही आणताय हेही मला मान्य आहे, परंतु त्याच्या पाठीमागे हेतू काय हा जाणून घेणं गरजेचं आहे. किंवा जर तसं काही केलं आणि परकीयांची औद्योगिकरण देशामध्ये जर आणलं तर काय होण्याची शक्यता आहे याची जाणीव मात्र पंतप्रधानांनी म्हणजे मोदींनी करून घेतली नसावी असा माझा समज आहे. म्हणून मला असं म्हणायचंय, मला जे ज्ञात होतंय ते अशा पद्धतीचं होतंय की ज्या पद्धतीनं ह्या रस्त्याच्या दुतर्फा 1 किलोमीटरच्या परिसराचा नियंत्रण केंद्र शासनाने ठेवलंय त्याच्या पाठीमागे एक भूमिका असावी की या परकीय देशांनी या ठिकाणी गुंतवणूक जी त्यांची 49% देशाची 51% गुंतवणूक करायची असेल तर त्यांनी आट घातली असावी असा माझा समज आहे. काय समज आहे? दळणवळणाच्या साधनाकरता सुविधा मिळाल्या पाहिजेत. अशा परिस्थितीमध्ये तुमचे म्हणजे देशाचे 51% जे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बेसिकमध्ये गुंतवावेत आणि हे 51% गुंतवावे लागतील, कारण FDI खाली त्यांच्या गुंतवणुकी देशामध्ये करून FDI मध्ये औद्योगिकरण करायचे. मग 51% जर गुंतवायची वेळ आली तर पैसा जास्त लागेल, कायद्याप्रमाणे जागा द्यायच्या 4 पट आणि 2 पट पैसे जास्त द्यावे लागतील. म्हणून त्यांनी दुरुस्ती काय केली, शासनाला आणि निमशासनाला निमसरकारी औद्योगिक प्रकल्पांना जर जागा द्यायच्या असतील घ्यायच्या असतील तर जो भूसंपादन कायद्यामध्ये 70-80% क्लॉज टाकलाय त्याच्यामुळे अडथळा निर्माण होईल म्हणून दुरुस्ती केली. 70% संमतीची गरज नाही, 80% संमतीची गरज नाही, त्यामुळं विनासायास केंद्र सरकारला FDI खाली गुंतवणुकी करण्याकरता त्या जागा उपलब्ध होतील आणि त्या परकीयांच्या कंपन्या ज्या वेळेला अस्तित्वात येतील त्यांना दळणवळणाची साधनं म्हणून ह्या सगळ्या रस्त्यांचा वापर करता येईल. बंधून ठीक आहे, औद्योगिकरण केलं पाहिजे, पण आमिष असं असावं असं मला वाटतं की बेरोजगारी त्या औद्योगिकरणामध्ये रोजगार उपलब्ध होईल ही भावना चांगली आहे, नाकारता येत नाही. परंतु ह्या FDI खाली गुंतवणुकी केल्यानंतर ह्या कॉर्पोरेट क्षेत्राची वाढ मोदी सरकार करणार आहे आणि कॉर्पोरेट क्षेत्राची वाढ झाल्यानंतर त्यांना जे उद्योग व्यवसाय करायचे, त्यांना जे उत्पादन करायचे, कच्च्या मालाची गरज भासल्याशिवाय राहणार नाही आणि तो कच्चा माल उपलब्ध व्हावा ह्या उद्देशानं काय केलं पाहिजे. कारण कच्चा माल कुठे निर्माण होतो, जी भारतामध्ये 70% शेती व्यवसाय केला जातो आणि शेती व्यवसायातून 70-80% ज्या काही औद्योगिकरणाकरता उत्पादनाकरता बाबी लागतात कच्च्या मालाच्या स्वरूपामध्ये, तो कच्चा माल ह्या शेतीतून उत्पादन होतो. मग आता तो उपलब्ध झाला पाहिजे, ही भूमिका कुणाला उपलब्ध झाला पाहिजे, कॉर्पोरेट क्षेत्राला. मग काय केलं पाहिजे, ह्या उद्देशानं त्यांनी मार्केट कमिटी यांच्यावर घाला घातला, शेतकऱ्यांना काय सांगितलं, मार्केट कमिटीला त्रास देत आहेत,
माझं म्हणणं आहे, मार्केट कमिट्या कधी त्रास देत नाहीत. सासवड सारख्या परिसरातील कांद्यासारखी वस्तू आज देशामध्ये कुठेही जाते. फळच आपण कॅलिफोर्निया म्हणतो नव्हे, मी म्हणतो, जग म्हणत नसेल, पण तालुका म्हणतो की पुरंदर हा कॅलिफोर्निया आहे. फळांचं संपूर्ण उद्भव ह्या ठिकाणी सुबत्त आहे. आणि ही फळ मार्केट, ही फळं नुसत्या देशात जात नाहीत तर परदेशामध्ये विमानाने जातात, बोटीने जातात. अशी परिस्थिती असताना कधी मार्केट कमिटींनी शेतकऱ्यांच्या वरती बंधनं घातली? नाही. परंतु यांनी आभास निर्माण केलाय, मार्केट कमिट्या शेतकऱ्यांचा माल विक्री करण्याकरता शेतकऱ्यांच्या वरती बंधनं घालतात. बंधूनं मला मान्य आहे, कुठलेही आपली वस्तू शेतमाल जर उचलायचं असेल, एखाद्याने उचलला त्याला हमाली द्यावी लागते. काय चुकतं मार्केट कमिटीमध्ये हमीला घेतली म्हणून? कुठल्याही मालाचं वजन जर करायचं असेल, कुठेही केलं तर काटा करायला त्यांनी जो काही त्या ठिकाणी सेवा देतो त्या सेवेपरकूम वजन काट्याचे पैसे द्यायला पाहिजेत. आता हे सगळं आहे ज्या ठिकाणी आपला माल विकायला जातो मार्केट कमिटीमध्ये, त्या ठिकाणी त्या मार्केट कमिटीचं त्या व्यापाऱ्यांच्यावर त्या अडत्यांच्यावरती नियंत्रण असतं. त्या नियंत्रणाचं प्रशासकीय खर्च करण्याकरता काहीतरी खर्चाची तरतूद लागते. त्यासाठी जो सेस म्हणून घेतला जातो गरजेचं आहे. मग मला सांगा, आपला माल जर परस्पर आपल्या पैशात अडत्यांनी विकत असतील आणि ते अडत घेत होते असं जाणीव होत होती, परंतु महाराष्ट्र सरकारने मार्केट कमिट्यांना सांगितलं की शेतकऱ्यांच्या येणाऱ्या मालाची आडत तुम्ही घेऊ नका. जो उपभोग घेतो, जो केंद्र सरकारने सेवा कायदा केला, सेवा दिली की सेवा कर द्यायचा, मग जो उपभोग घेतो तो उपभोग कर म्हणून आडतीच्या स्वरूपामध्ये खरेदी करणारा कोण ती आडत घ्यायची ही सुद्धा सवलत शेतकऱ्यांना दिली. मग अशा परिस्थितीमध्ये मार्केट कमिटीमध्ये, बाजार समित्यामध्ये जर शेतकऱ्यांना ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, हमाली दिलीच पाहिजे, काटा भाडा दिलाच पाहिजे, सेवा दिल्याबद्दल त्याचा सेस दिलाच पाहिजे, हे नॉमिनल गोष्टी आहेत. पण आडत मात्र 6% ते 10% पण आकारली जात होती, ती मात्र शेतकऱ्यांकडून ह्या महाराष्ट्र सरकारने रद्द करून घेतली. ही फार मोठी मोलाची गोष्ट या ठिकाणी झालेली. मग आमच्या दृष्टीनं ह्या महाराष्ट्रामध्ये मार्केट कमिट्या शेतकऱ्यांना काही त्रास देत नव्हत्या, मग मार्केट कमिट्यावरती यांनी बंधनं आणली, हा एक प्रकारे अन्याय झाला. दुसरी गोष्ट, जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत, कांद्यासारखं उदाहरण देतो, अनेक उदाहरणं देत नाही, ही जीवनावश्यक वस्तू आहे असं समजून त्याच्यावरती कायम बंधनं आणली जात होती. आमचं म्हणणं होतं शेतकरी संघटनेचं की ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत, शेतमाल आहे, तर आम्हाला त्या जीवनावश्यक वस्तूच्या नावाखाली आमचा कितीही खर्च झाला आणि निसर्गाचा कोप झाला तर आमचं उत्पादन कमी होतं, केलेलं उत्पादनाचा खर्च सुद्धा आमचा भागत नाही. अशा परिस्थितीमध्ये झालेल्या उत्पादन झालेल्या मालाला जर 2 पैसे मिळत असतील, अशा परिस्थितीमध्ये नैसर्गिक अवकृपेमुळं ज्याच्याकडून शेतमाल तयार होतो त्याला का होईना, पण ज्याचं नुकसान होतं नाही मिळलं तर आम्ही गप्प बसतो, पण ज्याचं उत्पादन झालं त्याला जर मार्केटमध्ये 2 पैसे जास्त मिळत असतील, अशासाठी जीवनावश्यक वस्तू असल्या कारणाने त्याच्यावरती बंधनं येत होती. परकीयामध्ये निर्यात केला जात होता कांद्यासारखी वस्तू. अशा परिस्थितीमध्ये गेले 2 वर्ष या ठिकाणी निसर्गाची अवकृपा झाली आणि कांद्याचं उत्पादन नक्कीच कमी झालं, बाजारभाव नक्कीच वाढते मिळणार होते शेतकऱ्यांना. अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारनं ग्राहकांचं हित जोपासण्यासाठी आणि आमच्या मागणीसाठी की जीवनावश्यक वस्तूमधून कांदा काढा, त्यांनी आभास निर्माण केला. काय केला? कांद्याचे जीवनावश्यक वस्तूमधून काढून टाकला. शेतकरी खुश झाले. तात्पुरते 15 ते 3 आठवड्यामध्येच त्यांनी त्यांची चाल दाखवली. काय दाखवली त्यांनी? दुरुस्तीमध्ये जर गरज पडली आणि किमती जर सर्वसामान्य किमतीच्या वर गेल्या तर निर्यात बंदी करावी लागेल, ही त्यात खोचं काट घातली. आणि काय केलं? 3 आठवड्यामध्ये कांद्याची निर्यात बंदी बंद केली. गोडाऊन साठवण्याचं जे साठवण क्षमता होती त्याच्यावरती बंधनं आणली. परिणाम काय झाला? कांदा निर्यात होईनासा झाला, व्यापारी कांदा घेईनासे झाले, परिस्थिती कांदा ठप्प होण्याच्या मार्गावर आला. आणि ह्या परिस्थितीमध्ये कांद्याचे बाजार भाव गडगडले, परंतु निसर्गाच्या अवकृपेने उत्पादनच घटलं. होता त्यांच्या कांद्याला बाजार मिळू लागला. आणि त्याही परिस्थितीमध्ये काय केलं त्यांनी? अहो, आमच्यावरती गडांतर आणलं शेतकऱ्यांच्यावरती. कुठल्या धोरणातून? आयातीला परवानगी दिली, आयातींना सवलती दिल्या, आयात करणाऱ्याला अनुदान दिलं आणि परकीयांचा कांदा देशामध्ये आणून कांद्याला शेतकऱ्यांना ज्यांचा कांदा आहे त्यांना जे पैसे मिळत होते ते कांद्याचे बाजारभाव पाडण्याचा प्रयत्न केला. आम्ही फार नाराज झालो. आमच्या डोक्यात क्रांतीचे विचार निर्माण होऊ लागले. आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या 2 गोष्टी तर आम्हाला खटकल्याच, आमच्या विरोधी आहेत तशा जाणवल्या. परंतु लक्षात घ्या, तिसरी योजना त्यांनी काय आणली? कॉर्पोरेट क्षेत्र वाढवायचं, शेतीचे करार करायचे,
करार शेती त्या ठिकाणी करायची आणि कराराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतमालाचे करार करायचे असं त्यांनी म्हटलं. मान्य आहे आम्हाला, करार करतील, पण आमची अट काय आहे त्या ठिकाणी की आम्हाला आम्हाला परवडतील असे शेतमालाच्या उत्पादनाच्या प्रमाणामध्ये दीडपट नव्हे आमचं म्हणणे, आता तर दीडशेपट बाजार मिळाला पाहिजे. जर करार शेती करायची असेल, दीडपट भावना आमची बाजूला राहिली, व्यापाऱ्यांची जर त्या औद्योगिकरणाची त्यांच्यामध्ये आट घालावी, त्यांना जर त्या ठिकाणी माल लागत असेल कच्च्या मालाच्या स्वरूपात, तर आता उत्पादन खर्चाच्या 150 पट त्यांनी त्याला बाजार भाव द्यावा ही हमी नव्हे, तर हमखास दर म्हणतो आम्ही त्याला, हमखास दर द्यावा आमची त्याला ना नाहीये. ती कायद्यात तरतूद केली पाहिजे होती, पण आता तर आमचं असं म्हणणं आहे आता दुरुस्त्याच नको. आम्हाला माहितीये दुरुस्त्याच्या नावाखाली जसं भूसंपादन कायद्यामध्ये सर्व गोडबंगाल केलं, 4 पट देऊ ठीक आहे, पण जागा ताब्यात नियंत्रण ठेवलं, नियंत्रण ठेवलं त्याच्यावरती आम्ही ठरवतो दर, मग 4 पटीची भाषा बाजूलाच राहिली. तिथं भूसंपादन कायदा काही प्रमाणात तसाच ठेवला दुरुस्ती करून, आम्हाला पैसे मिळणार नाहीत. तसेच ह्या 3 विधेयकामध्ये जो कायद्याचं स्वरूप केलं त्याच्यामध्ये जे काही दुरुस्त्या करायचं त्यांचं चाललेलं आहे, आमचं म्हणणे भूसंपादनामध्ये आणि अनुभव घेतलाय, दुरुस्ती केली की शेतकरी मरतोय, कायदा केला तरी मरतोय. आमचं म्हणणं आहे की या करार शेतीच्या माध्यमातून तुम्ही हमी भावाच्या दृष्टिकोनातून द्या म्हणत होतो आम्ही, पण ते सुद्धा त्यांनी दिलं नाही. त्यामुळे आता आमची भूमिका आहे कायदेच रद्द करा. आता मला सांगा कायदे त्यांनी रद्द केले नाहीत तर काय परिस्थिती निर्माण होणार आहे अशी माझ्यासारख्या मी विचारवंत नाही म्हणत, पण मी काही गोष्टीवर सतत विचार करतो की भविष्यकाळात काय घडण्याची शक्यता आहे ह्या गोष्टीचा मी विचार करतो. आणि गेली 10 वर्ष मी शेतकऱ्यांचं नेतृत्व करत असताना ज्या ज्या गोष्टीवरती मी विचार केला, ज्या ज्या गोष्टी मी समोर आणल्या, शेतकऱ्यांना सांगितल्या, त्याच गोष्टी आत्ता महाराष्ट्र सरकार संपूर्ण त्या ठिकाणी राबवतंय. मग ह्या ह्याच्यामध्ये जो मी विचार आणतोय ती सुद्धा शक्यता ना करता येत नाही. आणि तो विचार म्हणजे लक्षात घ्या, ज्या पद्धतीनं ह्या सरकारने 3 विधेयकं मंजूर केली ती शेतकरी विरोधी आहेत. आणि या शेतकरी विरोधी विधेयकामधून ज्या FDI खाली जे शासनाचं धोरण आहे त्या शासनाच्या धोरणाच्या निर्णयावर हुकूम जर परकीयांच्या कंपनी ह्या ठिकाणी निर्माण झाल्या आणि शासनाने भूसंपादन कायद्यामध्ये जो बदल केला त्या बदलारूप त्यांना जर जागा कमीत कमी किमतीमध्ये जर दिल्या, शेतकरी मरणार आहे, औद्योगिकरण होणार आहे, करार शेती जर केली तर त्या करार शेतीमध्ये त्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे मालाचे करार जर करून घेतले तर आजचा जो तरुण आहे शेतकरी तरुण तो शेतीच्या बाबतीत नाखुश आहे, कारण शेतीमध्ये दरच मिळत नसल्याने पैसा मिळत नाहीये. अशा भावनेतून त्या मुलांचे पालक ते जमीनधारक आज फार फार विचारात आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतमालाचा करार होत असताना जर त्या ठिकाणी कंपन्यांनी त्यांना आगाऊ पैसे दिले आणि ह्या शेतकऱ्या मुलांची ओढ आहे पैसे द्या आम्हाला, आम्ही उद्योग करतो, रोजगार नाही, काहीतरी करतो, मग ह्या पैशाच्या लालचेनं ह्या शेतकरीचे हे भूधारक जे आहेत ते कंपन्यांशी शेतीचा सुद्धा करार केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि त्याला कारण सांगतो, 1457 जो कायदा आलाय कुळ कायदा, कुळ कायद्याने शेतकऱ्यांना जमिनी मिळाल्यात. आधी सरंजामी होती, सरंजामीमध्ये भले मोठे गट्टे होते 2000-4000 एकराचे, ते विभागले गेले कुळ कायद्यानं. आणि कुळ कायद्यानं 54 एकरापर्यंत कायदा मर्यादित केला आणि 54 एकरापर्यंतच जमीन त्या कुळ कायद्यानं शेतकऱ्याला मिळते. परंतु पुढे ही जिरायत भाग झालं, बागायताची फक्त 18 एकर मिळते. 18 एकर बागायती एका शेतकऱ्याला जर मिळाली 54-57 साली आणि त्याची जर 4 मुलं होती त्यावेळेला, कारण हम दो हमारे दो असं काही नव्हतं, आणि मग त्या परिस्थितीमध्ये जर 5 मुलं असतील तर या 5 मुलं आणि आईबाप असे 6 भाग जर 18 एकराचे झाले तर 3-3 एकर जमीन राहते. आणि ह्या मुलांची मुलं 2-2 हम दो हमारे दोन तर 3 एकरामध्ये 3 भाग झाले तर 1 एकरच जमीन त्या ठिकाणी निर्माण राहणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये हे सांगा, पूर्वीची सरंजामशाहीप्रमाणे कंपन्यांच्याकडे जर ह्या शेत्या गेल्या परिस्थिती काय होईल पुन्हा मागचे दिवस परत. दुसरी गोष्ट अशी आहे, तुम्ही नव्हता मागाशी, की ज्या पद्धतीनं 200 वर्षापूर्वी इंग्रज, डच आणि फ्रेंच ह्या देशामध्ये मसाल्याच्या पदार्थाच्या दृष्टिकोनातून व्यापार करायला म्हणून भारतामध्ये आले आणि त्यांच्या अंतर्गत वाद होऊन इंग्रज तरले आणि इंग्रजांना भारतीय शेतकऱ्यांनी सपोर्ट केला आणि काय केलं इंग्रजांनी, राज्य प्रस्थापित केलं, 150 वर्ष राज्य केलं. मग अशा परिस्थितीमध्ये कालच्या अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय वंशाची एक महिला त्या ठिकाणी तिचं प्रस्थ निर्माण करून आज उपराष्ट्रपती का उपाध्यक्ष होते. कसं केलं लक्षात घ्या, तिनं त्या ठिकाणी त्या धोरणात्मक दृष्टिकोनातून निर्माण करून लोकजागृती करून लोकमत मिळवलं.
त्याच पद्धतीने ह्या कॉर्पोरेट कंपन्या आपले तरुण बेरोजगार कामाला जर लागले तर त्यांचे मंडलिक होतील आणि त्यांच्या विचारानं त्या कॉर्पोरेट क्षेत्रातील जे कोण देश असतील ते ह्या ठिकाणी कमांड निर्माण करण्याचा प्रयत्न करतील आणि अशा परिस्थितीमध्ये देशाचं पूर्वीसारखं काहीतरी झाल्याशिवाय राहणार नाही असं माझं विचारांती मत झालेलं आहे. म्हणून असे जे कायदे केलेले आहेत ते रद्दच केले पाहिजेत या भूमिकेला येऊन हा उद्याचा जो संप आहे आम्ही या ठिकाणी पुकारला हा उद्याचा जो बंद आहे आम्ही या ठिकाणी पुकारला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून सर्वांना आम्ही ते समजून सांगतोय सांगणार आहोत. उद्याच्या काळामध्ये शेतकरी क्रांतीचा आमच्या मनामध्ये विचार आहे अर्थात ती क्रांती कशा पद्धतीने करायची ते सर्वांच्या मध्ये बसून आपण ठरवू पण क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही कारण पंजाब हरियाणा दिल्लीने दाखवून दिलेलं आहे आज 12 दिवस झालेत उन्हा तानात बिना अन्न पाण्याचे त्या ठिकाणी ते आंदोलन करतायत याची धग त्यांना जाणवलेली आहे तीच धग आता आम्ही पुरंदरमधून महाराष्ट्रामधून इतर राज्यामध्ये सुद्धा पसरवण्याचा प्रयत्न होईल असं मला वाटतं आणि ह्या भूमिकेतून उद्याला सासवड बंद तालुका बंदचं आम्ही आवाहन केलेलं आहे ते बंद झाल्याशिवाय राहणार नाही आणि एकंदरीत ह्या बंद करता शेतकरी संघटनेला पुकारलेल्या बंदला ह्या महाराष्ट्र सरकारमधील सत्तारूढ पार्टीमध्ये असलेले जे राजकीय पक्ष आहेत काही मित्रपक्ष आहेत त्या सर्वांनी शेतकरी हिताच्या दृष्टिकोनातून चांगला विचार केला आणि काँग्रेसनं राष्ट्रीय काँग्रेसनं राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेनेनं सहकारी मित्रपक्ष आहेत काही इतर संघटना त्यांच्या आहेत आणि ह्या ठिकाणी बाजार समिती जी आहे सासवडची व्यापारी बाजार समितीचे ते प्रतिनिधी होते व्यापारी संघटनेचे ते अध्यक्ष आहेत या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये त्यांचं सहकार्य आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी ह्या उद्याच्या बंदला पाठिंबा दिला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या ज्या राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना व्यापारी संघटना त्यांचे असणारे सत्तारूढमध्ये असलेले मित्रपक्ष यांनी जो ह्या उद्याच्या बंदला जो पाठिंबा जाहीर केला आहे कागदोरपी पुराव्याने दिला या ठिकाणी त्याबद्दल मी त्यांचं स्वतः स्वागत करतो आणि आभार मानतो आणि हा जो कार्यक्रम उद्याचा आम्ही पार पाडणार आहोत एकत्रितरित्या शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी विचारानं उद्या एकत्र यायचे बसायचे आणि प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आमच्या शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे ह्या राजकीय पक्षाने दिलेल्या पाठिंब्याचं काय म्हणणं आहे या बाबतीतलं शेतकरी संघटनेचं असलेलं निवेदन अधिक ह्या सर्व पक्षाने दिलेल्या पाठिंब्याची पत्र याचा एकंदरीत गोषवारा तयार करून हे जे निवेदन दिलं जाणारे शासनाच्या प्रतिनिधी शासनाचे प्रतिनिधी म्हणून तालुक्यामध्ये तहसीलदार हे कार्यरत असतात म्हणून तहसीलदारांना ह्या सर्व पक्षीय शेतकरी आणि सर्व नागरिक आणि व्यापारी यांच्या दृष्टिकोनातून एकत्र येऊन एक प्रातिनिधिक स्वरूपाची रॅली तयार करून तहसीलदार कचेरीवरती आम्ही एक मोर्चा नाही म्हणत पण पदयात्रा म्हणतो आणि या पदयात्रेने आम्ही त्या ठिकाणी जाऊन एकत्र आमचे विचार तहसीलदारांच्या पुढे मांडणार आहोत आणि त्यांनी दिलेल्या पाठिंब्याची सगळ्या पत्रांचं जे काही संकटन एकत्रीकरण करून त्याचं कव्हरिंग लेटर तयार करून शेतकरी संघटनेचं आम्ही शासनाचे प्रतिनिधी म्हणून जे काही तहसीलदार ह्या ठिकाणी काम करतायत त्यांना आम्ही उद्या देणार आहोत ही आमची उद्याच्या बंदची भूमिका आहे आणि सर्वांना आम्ही आवाहन केलेलं आहे की शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याकरता जो शेतकरी जगला तर सगळे जगतील शेतकरी जगला तर सगळे जगतील या भूमिकेतून शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या वतीनं सर्व व्यापारी आणि नागरिकांना आमचं आव्हान आहे की तुम्ही शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी उद्याचा संप सर्वांनी यशस्वी करावा ही मी सर्वांना आग्रहाची विनंती केलेली आहे. धन्यवाद.